नमस्कार, मी संदीप देसाई, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. साहेब आम्ही तुमच्या सोबत सदैव असल्याचे नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स लावलेले आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचं नाव आणि फोटो असलेले सर्व बॅनर्स आणि पोस्टर्स काँग्रेसने हटवले. नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा निर्णय. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या अहमदनगर दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी लीन होणार. विभागीय आयुक्त आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. जरांगे पाटलांची तब्येत खालावत असल्यानं आंदोलन मागे घेण्याची केली विनंती. सगळे सोयऱ्यांचे दाखले देत असाल तर या, नाहीतर येऊ नका. आरक्षण मिळालं नाही तर सरकारला लोक जगू देणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा इशारा. एका व्यक्तीसाठी राज्य वेठीला धरू नका, छगन भुजबळांमुळे राज्याची राखरांगोळी होईल. भुजबळांवर टीका करत जरांगे पाटलांचा सरकारला निशाणा. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार, मात्र वेळ कमी असल्यानं 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी. छगन भुजबळांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी. मराठा आंदोलकांकडून उद्या बीडसह महाराष्ट्र बंदची हाक. आरोग्य सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार. उद्याचा बंद शांततेमध्ये होईल, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांचा उपोषणाचा 4th दिवस. जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यानं भेटण्यासाठी आलेल्या महिला भाऊक झालेल्या होत्या. अंतरवाली सराटीमध्ये 2.5 वर्षाच्या काव्याला मनोज जरांगे पाटलांचा लळा. उपोषणस्थळीची मुरडी करून जरांगे पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह. लातूरच्या उदगीरमध्ये लिंगायत समाजाचा मोर्चा. लिंगायत समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी. कोल्हापुरात वनविभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ. कागदपत्र तपासणीसंदर्भात तारखांचा घोळ झाल्यानं परीक्षार्थी भरतीपासून वंचित राहणार. 1 दिवस वाढवून देण्याची उमेदवारांची वनविभागाकडे मागणी. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून गडचिरोलीच्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाची पाहणी. महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील सर्वात मोठं 85 दरवाजांचं धरण. धाराशिवमध्ये वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे बेमुदत उपोषण. विभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 17वा दिवस. वनविभाग कार्यालयासमोर पुनर्वसनाची मागणी करत धरणं आंदोलन सुरू. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यवतमाळच्या उमरखेडमध्ये आमरण उपोषण. सरोज देशमुख, सचिन घाडगे आणि गजानन जाधवांचं आमरण उपोषण. जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवमध्ये उपोषण सुरू. सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात, उपोषणकर्त्या युवकांची मागणी. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी. ग्रामस्थांचं पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. निखिल वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकामध्ये परिवर्तनवादी संघटनांचं आंदोलन. पुण्यातील हल्लेखोर आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. धुळ्याच्या शिंदखेडामधील कुरुकवाडीमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षक शाळेतच मद्यपान करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर शिक्षण सभापतींनी घेतली दखल. संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचना. भंडारा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई. धाराशिवमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल. पुढील 2 दिवस शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील पिळणकरवाडीमध्ये गणेश जयंतीचा उत्सव. गणेश मंदिरामध्ये आकर्षक सजावट. गणेश भक्तांसाठी महाप्रसादासोबतच विविध कार्यक्रमांचं हे आयोजन. रत्नागिरीमध्ये 500 खाटांचं नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय होणार. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा निर्णय. कोल्हापूरच्या तारदाळ इथल्या क्रीडांगणाच्या जागेतील बंदिस्त वॉल कंपाऊंडला ग्रामस्थांचा विरोध. डीकेटीई संस्थेच्या विरोधात प्रहार आमरण उपोषण करत. साताऱ्याच्या कराड वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मनोज शिंदेची दमदार कामगिरी. वर्षभरामध्ये नियम तोडणाऱ्या वाहनधारकांकडून 19 लाखांचा दंड वसूल. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण. उद्या दुपारी 12 वाजता राज्याच्या विविध भागातून आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार. यवतमाळमध्ये खासदार भावना गवळींवर शेतकऱ्यांचा रोष. शेतकऱ्यांकडून सरकारी धोरणांवर संताप व्यक्त. गारपिटीमुळे अनेक भागामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. अमरावतीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर कापूस MSP पेक्षा कमी भावात विकण्याची वेळ. कापूस उत्पादकांची विचित्र कोंडी. CCI ची केवळ 3 केंद्र.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील अरुणावती नदीवरील बंधारा तुडुंब भरला, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा 5 तालुक्यांना मोठा फटका, हजारो हेक्टरवरील चणा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं मोठं नुकसान. वाशिमच्या कामर गावामध्ये वातावरण बदलामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता, गहू हरभरा या पिकांवर करप्या रोगाचा आणि अळींचा प्रादुर्भाव. भंडाऱ्यामध्ये गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मक्याच्या पिकाला मोठा फटका, लाखांदूर परिसरामध्ये पालांदूर परिसरामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील सुंद्रिकेश्वर मंदिरातील सिंहासनाची चोरी, 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील 30 लाखांचं सिंहासन चोरलं, घटना सीसीटीव्हीत कैद. जळगावातील भुसावळच्या बाजारपेठेमध्ये फळांची आवक वाढली, सर्वच फळांना ग्राहकांची मोठी पसंती, द्राक्ष 80 रुपये प्रति किलो तर मोसंबीला 60 रुपये प्रति किलोचा दर.